यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. दिवस निवडणुकीचे सावधान, आता जरा जपून वागा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. आता निवडणुकीचा माहोल सुरू झालाय. निवडणूक आयोगाचे प्रचंड लक्ष असलेले अधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त असलेले अधिकार, यामुळे आता राज्यकर्त्यांना तसंच कोणालाही मनमानी पद्धतीनं वागता येणार नाही. आचारसंहिता सुरू झालीय. निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम सज्ज झाली आहे. 1950 हा टोल फ्री नंबर देखील सुरू झाला आहे. काहीही घटना घडल्यास काही मिनिटात निवडणुकीची यंत्रणा तसंच पोलीस घटनास्थळी पोहोचणार आहेत. त्यामुळे आपले बेकायदेशीरपणे उभारलेले डिजिटल बोर्ड काढा, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करू नका, मनमानी पद्धतीनं गल्लीमध्ये तसंच आपल्या भागात वागू नका, नाहीतर तुमच्यावर तात्काळ ॲक्शन घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्यावर, प्रचारावर आता निवडणूक आयोगाची नजर आहे. जर आपल्याला कुठल्याही मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या आचारसंहितेचं उल्लंघन दिसला तर सी विजिल म्हणून एक ॲप आहे, त्यावर आपण कंप्लेंट करा, 100 मिनिटात आम्ही त्याचे निराकरण करू. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनो, सर्वसामान्य नागरिकांनो तसंच राजकीय कार्यकर्त्यांनो, तुमचं वागणं नीट ठेवा, नाहीतर तुमची गाठ थेट निवडणूक आयोगाबरोबरच आहे, एवढंच सांगणं. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती. म्हणाले, जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी 3,723 मतदान केंद्रांपैकी शहरात आहेत 1,176, तर ग्रामीण भागात आहेत 2,547 मतदान केंद्र. सोलापूर जिल्ह्यात आहेत 38,13,688 मतदार, यामध्ये 85+ वय असणाऱ्या मतदारांची संख्या 52,696. त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार घरून देखील मतदान करता येणार. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर तुळजापूर रस्ता भाविकांनी फुलला. तुळजापुरात सर्वत्र आई राजा उदो उदोचा जयघोष. आमदारकीचा अर्ज भरताना इच्छुक उमेदवार समवेत अवघ्या 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात जाता येणार. निवडणूक लढवणाऱ्याला खर्चाची मर्यादा आहे 40 लाख. गुप्ता लँड सोलापुरात नवते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाइट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता: गुप्ता लॅम्प्स, सिद्धिकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422-4573-84. सोलापुरातील हौशी फोटोग्राफर महेंद्र बाकळे यांना मिळाले सियाना इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्ड. इटलीमध्ये पार पडला पुरस्कार वितरणाचा सोहळा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक. आचारसंहितेचं कडक पालन करण्याबाबत दिल्या सूचना. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची केली घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पिकांसंदर्भात घेण्यात आले 6 महत्वाचे निर्णय. गव्हाच्या हमी भावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांनी केली वाढ. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी मन मोठं करून त्याग करावा, युती टिकवली पाहिजे. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स, निवडीला वाव, योग्य भाव. भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग तिसरी पिढी, घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट इट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता: 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326-02-60-60. उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधत निवडणुका जाहीर केल्या. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका. पॅन्थर सेनेचा महाविकास आघाडीला जागा वाटपासाठी अल्टिमेटम. दीपक केदार म्हणाले, आम्ही दिलेला प्रस्ताव मान्य करा, अन्यथा 50 जागा लढवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेला हात लावला तर महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होईल.
ओमर अब्दुल्लांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची तर सुरेंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ. रवी राणा म्हणाले, सर्वात जास्त आमदार असताना देखील फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, आता एकनाथ शिंदेंनी त्याग करावा. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से शोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांची प्रतिक्रिया. मांजरानं वाघाचं झूल घातलं म्हणजे वाघ होत नसतो, ते जनतेनं ठरवायचं असतं. खासदार निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांना टोला. नागपुरातील सर्वात उंच इमारत असलेल्या कुकरेजा इन्फिनिटीला क्लीन चिट, संरक्षण विभागाची याचिका न्यायालयानं फेटाळली. सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ, वाय प्लस सुरक्षाही करण्यात आली कडक. घरापासून ते फार्म हाऊस पर्यंत सगळीकडे पोलीस तैनात. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.